मंदिर बंद असल्याने तीर्थक्षेत्र माहूर इथल्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती। मात्र आता घटस्थापनेपासून मंदिर उघडत असल्याने इथल्या व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। सध्या मंदिर बंद असले तरी भाविक माहूरमध्ये येऊन पायरीचे दर्शन घेत आहेत। दरम्यान रेणुका मातेचे मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूरला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख शक्तिपीठ असलेली माहूरची देवी ही अनेकांचे कुलदैवत आहे। त्यामुळे आता मंदिर उघडण्याच्या निर्णयानंतर भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन जय्यत कामाला लागले, तर इथल्या शेकडो व्यापाऱ्यांनी दुकाने सजवून ठेवत भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे। आता सध्या आनंदाची बातमी अशी आहे की नवरात्रापासून मंदिर चालू होत आहे, पण गेल्या 2 वर्षापासून इतका प्रचंड त्रास झाला या बंदमुळं, आणि आता कसं तरी चालू होत आहे। आता किती दिवस चालते काय नाही याची काही अजून हे नाही, शाश्वती नाही, तरी पण आम्ही आमच्या परीने सर्व तयारी करत आहे। हा, माहूर येथील सर्व व्यापारी आज सर्व आनंदित आहेत, कारण 7 तारखेचा निर्णय हा मंदिर उघडण्याचा असल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे। 2 वर्षापासून आम्ही फार म्हणजे मेटापुळी चालू होतो, आम्ही उपासमारीची वेळ आली होती दुकान बंद असल्यामुळे, तरी आता आम्हाला त्या निर्णयामुळे फार चांगलं वाटत आहे। पुढचे दिवस येतील अशी आम्ही अपेक्षा आहे। आता चांगले धंदे वगैरे होतील असं आम्हाला वाटतं।